नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यामध्ये मावळ भाजपातर्फे वीज बिलांची होळी करून ठाकरे सरकारचा निषेध. वीज बिल माफीच्या घोषणेवरून घुमजाव करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात मावळात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, उत्तर भारतीय पुणे जिल्हा अध्यक्ष उमाशंकर सिंग आणि भाजप कार्यकर्त्यांनी देहू रोडच्या सुभाष चौकात महावितरण वीज बिलांची होळी करण्यात आली. टाळेबंदीत अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिल रक्कम मोजावी लागली. त्यात कोरोना प्रादुर्भाव आजारामुळे सर्व नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. असे असताना वीज बिलाची सूट देण्याची घोषणा सरकारनं केली आहे. मात्र त्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं वीज बिल माफीच्या घोषणेवरून घुमजाव करीत सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीज बिल पाठवून ती भरण्यासाठी सक्ती केली आहे. सरकारची ही भूमिका ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळणारी असून त्यामुळे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मावळ भाजपने वीज बिलांची होळी करून ठाकरे सरकारचा निषेध केलाय. आघाडी सरकारचा धिक्कार असो, आघाडी सरकारचा धिक्कार असो, वीज मंत्र्यांचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. वीज बिलामध्ये सवलत मिळालीच पाहिजे, वीज बिलामध्ये सवलत मिळालीच पाहिजे. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.